नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा ड्रोनद्वारे वॉच राहणार आहे. संचारबंदी काळात सांगलीच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर आता ड्रोनच्या मदतीने कारवाई होणार आहे. कायदा मोडणाऱ्या विरोधात सांगली पोलिसांची ही अनोखी शक्कल लढविली आहे. संचारबंदी सुरू असतानाही काही तरुण नागरिक विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती आहे. या कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी भारत सरकारने संचारबंदीचे कलम 144 लागू केले आहे. मात्र सांगलीत या कलमाचे उल्लंघन करताना नागरिक दिसत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत करण्यात आला आहे. असे असताना नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करताना दिसत आहेत. यावर प्रतिबंध आणि वचक बसावा यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अशा कायदा मोडणाऱ्या तरुणांवर कारवाईसाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आहे. आज सांगलीत पोलिसांनी 2 ड्रोन कॅमेरे हवेत सोडले असून याद्वारे शहरातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींचे फोटो काढले जाणार आहेत. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की ड्रोनच्या माध्यमातून आपल्यावर नजर ठेवण्यात येत आहे, तरी अत्यावश्यक कारणाशिवाय कृपा करून कोणीही घराबाहेर पडू नये. किराणा माल, भाजीपाला, दूध खरेदी करत असताना कमीत कमी 2 मीटरचे अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. कृपा करून लहान मुलांनी व वृद्धांनी यामध्ये ड्रोनद्वारे काढलेल्या फोटोतील तरुणांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन न करता आपल्या घरी बसावे, अन्यथा ड्रोनद्वारे आपला फोटो काढला तर कारवाई होईल असा इशारा सांगली पोलिसांनी दिला आहे. शहरामध्ये आपण टोटल पोलिसांच्या 12 टीम तयार केलेल्या आहेत अनाउन्समेंटसाठी. हे जे अनाउन्समेंट आहे ते नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की आपण घरामध्ये थांबा, आणि त्याचबरोबर आजपासून आपण सांगली शहरामध्ये 2 ड्रोन याच्यामध्ये सहभाग घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी राहते, रोडवर लोक विनाकारण फिरत आहेत, तर अशा लोकांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी लोक विनाकारण रेंगाळत आहेत हे ज्यावेळेस आपल्याला ड्रोनमधून दिसणार आहे, तर त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचा शोध घेऊन संचारबंदीचा उल्लंघन केलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. तर कृपया माझी सर्व सांगलीकरांना नम्र विनंती आहे की जरी पोलीस कर्मचारी आपल्या इथून अनाउन्समेंट करून गेले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही रोडवर रेंगाळत राहाल तर आपल्यावर त्याची कडक कारवाई करण्यात येईल. तर कृपया सर्व सांगलीकरांना पुन्हा एकदा माझी नम्र विनंती आहे की आपण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरामध्ये थांबा, अत्यावश्यक गरजेशिवाय कुणीही बाहेर पडू नका. त्याच पद्धतीनं वृद्ध, लहान मुलं आणि ज्या गरोदर महिला आहेत यांनासुद्धा गर्दीपासून टाळणं खूप गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीचं कामकाज आजपासून सांगली शहरामध्ये सुरू झालेलं आहे.